नमस्कार मित्रांनो मित्रांनो नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या आणि अतिवृष्टी व महापुरामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे तर मित्रांनो हे प्रोत्साहन अनुदान किती तारखेपासून व कशा प्रकारे शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहे या संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे कालच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान पुढील महिन्याच्या पंधरा तारखेपासून वाटप केले जाणार आहे अर्थात पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे मित्रांनो पुढील महिन्यात पाच तारखेपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या जाणार आहेत आणि पाच तारखेपर्यंत याद्या ताया तयार झाल्यावर पंधरा तारखेपासून अनुदान खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल त्याच्यानंतर मित्रांनो हे प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना कशाप्रकारे दिले जाणार आहे पहा मागील तीन वर्षात कमीत कमी दोन वेळा ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्जाची परतफेड केली आहे त्यांच्या याद्या बँकेकडून घेतल्या जाणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांनी किती उचल केली होती तसेच किती परतफेड केली आहे त्यानुसार त्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत हे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पुढील महिन्याच्या म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या पंधरा तारखेपासून प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी काल केली आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद